कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी इथे समोर आली आहे. कांद्याची आता 5,000 आकडे वाटचाल सुरू आहे. मित्रांनो, या बाजारात मिळाला हंगामातील सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारात मिळाला ते सगळं जाणून घेण्यासाठी आणि राज्यातील उन्हाळी कांद्याचे दर किती चालू आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि तुमचं स्वागत करतो आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा हा चांगलाच चर्चेत राहिला होता. कमी बाजारभावामुळे राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नाशिक, धुळे, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीला कांद्याचा मुद्दा तापदायक ठरला असून 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षात अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मित्रांनो, दरम्यान येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका रंगणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा कांद्याचा एकदा मुद्दा हा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. कांदा हा सत्तेचे समीकरण ठरवणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता कांद्याच्या बाजारभावात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. लाल, लोकल आणि उन्हाळी कांद्याला राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये चांगला दर मिळत आहे. आज उन्हाळी कांद्याला महाराष्ट्रातील एका प्रमुख बाजारात हंगामातील सर्वोच्च दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक म्हणजेच 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. मित्रांनो, या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 4,000 आणि सरासरी 4,100 दर मिळाला आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील इतर प्रमुख बाजारांमधील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव थोडक्यात जाणून घेणार आहेत. ओके, राज्यातील प्रमुख बाजारांमधील उन्हाळा कांदा बाजारभाव कसा आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. येवला अंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3,100 आणि सरासरी 2,750 असा दर मिळाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3,150 आणि सरासरी 2,700 असा भाव मिळाला आहे. मित्रांनो, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1,100, कमाल 3,311 आणि सरासरी 3,100 भाव मिळाला आहे. लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1,200, कमाल 3,411 आणि सरासरी 3,100 असा दर मिळाला आहे. मित्रांनो, अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये अजूनही कांद्याला किमान 400, कमाल 3,151 आणि सरासरी 2,651 रुपये असा दर मिळाला आहे. मित्रांनो, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 400, कमाल 3,211 आणि सरासरी 1,806 असा भाव मिळाला आहे. मित्रांनो, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1,000, कमाल 3,050 आणि सरासरी 2,600 रुपये असा भाव मिळाला आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, तुमच्या तिथे कोणता भाव आता चालू आहे, तुम्हाला भाव कसा मिळाला आहे ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि या व्हिडिओला तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर शेअर पण करू शकता. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आमच्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.
तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।